महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. इथे वाचू शकतात, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3036 जागांसाठी भरती निघाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रुप बी आणि सीच्या पोस्ट असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. कारण की इथे बघा, जागा तर जास्तीच आहे, पण फक्त तुमचं 10वी झालं आहे तर 10वीपासून तर इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे आहे. तुमच्या सगळ्यांसाठी या भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, महाराष्ट्रामध्ये पण वॅकन्सीज आहे. जर यांच्या PDFवर आपण आलो तर सगळ्या पोस्टनुसार आपल्याला वॅकन्सी बघायला मिळणार आहे. टोटल 96 पानी PDF आहे, जी की अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, एज क्रायटेरिया काय, शिक्षण किती लागणार आणि अप्लाय कसं करायचं हे पण सांगणार आहे. कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम होणार आहे, त्या अंतर्गत ही पोस्ट निघाली आहे, भरती निघाली आहे, ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. अनेक जण MPSC UPSC तयारी करतात, पण त्याच लेवलचे तेवढीच चांगली पोस्ट इथे आहे, नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, इन्कम आयडियाज तुमच्यासाठी आणतो आहे, नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, ही यांची PDF आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे पण एम्सचे सेंटर्स आहे इथे बघा कुठे कुठे आहे, मग तिथे या भरती होणार आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलं तर नागपूरमध्ये ही भरती असणार आहे, म्हणजे नागपूरमध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉईन व्हायचं आहे तर नागपूरमध्ये तुम्ही येऊ शकताय. बाकी ऑल ओव्हर इंडियामध्ये पण तुम्ही लागू शकताय. महत्त्वाचं म्हणजे पेमेंट चांगला असतो आणि भरपूर जणांसाठी जागा इथे बघा. Level 7 इथे पेमेंट मिळतं, फक्त तुम्ही 18 वयाचे आहात, म्हणजे 18 ते 30 आहात आणि इथे कास्टमध्ये पण सूट दिली आहे. तुम्हाला पोस्टनुसार बघून घ्यायचं आहे, जसं की असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी तुम्ही अप्लाय करताय, मग कुठल्या कुठल्या सेंटरसाठी आहे, मग त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या PDFमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग असिस्टंट डायटिशियनसाठी आहे. त्यानंतर बघा, जे लिफ्ट ऑपरेट करतात त्यांच्यासाठी पण वॅकन्सीज आहे, त्यामुळे तुम्हाला बघून घ्यायचं आहे तुमचं वय काय आहे, त्यानंतर शिक्षण काय झालं आहे, त्यानुसार तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्ट करून त्याची तयारी करायची आहे. ओके, इथे बघा, नागपूरमध्ये अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार. आता अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो, जसं मी तुम्हाला सांगितलं 10वी पास आहात तुम्ही, मग 12वी झालं आहे, ITI झालं आहे, पदवीधर आहात कुठल्याही शाखेत न, किंवा BSc झालं आहे, MSc झालं आहे, MSW झालं आहे, किंवा इंजिनिअरिंग जरी तुमचं झालं आहे तरी इंजिनिअरसाठीसुद्धा इथे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, ज्या की तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 डिसेंबर 2023 तुम्ही ते फॉर्म भरू शकणार आहात. इथे वयाची अट दिली आहे, म्हणजे तुमचं 30 वय आहे, 30 तुम्ही इथे अप्लाय करू शकताय, 18 ते 30. पण जर का तुम्ही कास्टमध्ये असाल, म्हणजे SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे, आणि OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट इथे दिलेली आहे. याबद्दल डिटेलमध्ये माहिती या PDFमध्ये अवेलेबल आहे, जस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं, म्हणजे बघून घ्यायचं तुमचं शिक्षण काय झालं आहे, मग BSc झालं असेल तर मग त्यानुसार, किंवा 10वी+2 म्हणजे 12वी झालं आहे, त्यानंतर तुम्ही एखादा कोर्स केला आहे, किंवा किंवा तुमचा टायपिंग झाला आहे, तर त्यानुसारसुद्धा तुम्ही इथे पोस्ट पाहून अप्लाय करू शकणार आहात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फी जास्त असणार आहे. तुम्ही इथे बघू शकणार आहात, जनरल आणि OBC कॅटेगरीतनं तुम्ही आहात तर 3000 रुपये, आणि SC ST EWS कॅटेगरीतनं तुम्ही आहात तर 2400 रुपये फी आहे. म्हणजे भरपूर सारी फी यांनी ठेवली आहे, फक्त तुम्ही PWD मधून आहात तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे, त्यामुळे फी खूप जास्त आहे. पण इथे पोस्ट चांगले आहे, जागा चांगल्या आहे, महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठित इथे हा जॉब समजला जातो, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या जागा आहे, त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल असाल, याच्यासारखं तुमचं शिक्षण झालं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे. अप्लाय करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे, तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, न्यू रजिस्टर असाल तर, आणि ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर इथे तुम्हाला ID पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. नवीन असाल तर क्लिक हिअरवर करून तुम्हाला आधी सगळ्यात आधी इथे बघा 1 2 3 4 5 6 7 हे 7 पानं भरून फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, आता सिलेक्शन प्रोसेस काय होतं, तर सगळ्यात आधी यांची एक एक्झाम होते, त्यानंतर स्किल टेस्ट होते. स्किल टेस्ट मोजकेच लोकांची होते, पोस्टवर डिपेंड आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि जॉब मिळतो. तर इथे बघा सगळं दिले आहे वेगवेगळे, म्हणजे हिंदी ऑफिसरपासून लिफ्ट ऑपरेटरपासून भरपूर साऱ्या जागा आहेत, ज्या की तुम्ही इथे बघू शकणार आहात. ओके, तर PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे, त्यानुसार तुम्ही इथे बघू शकणार आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक्झाम कशी असणार आहे त्याच्या पण डिटेल्स दिले आहे.
त्यानंतर तुम्हाला जर कास्टनुसार जागा बघायची असेल तर डायरेक्ट 72 नंबरच्या पेजवर या. मग तिथे तुम्हाला दिसून जाईल UR साठी किती जागा आहे, EWS साठी किती आहे, OBC साठी किती आहे, ST साठी किती आहे, ST साठी किती आहे. त्यानुसार तुम्हाला इथे बघून घ्यायचं तुमच्या कॅटेगरीमध्ये त्या जागा आहेत का, तरच तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे ही PDF वाचणं खूप गरजेची आहे. त्यामुळे बेसिक माहिती मी तुम्हाला देऊन टाकलेली आहे, PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, त्यावरून तुम्ही इझिली बघून इथे अप्लाय करू शकणार. अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.